डॉक्टर चालायला लावलेले आहे त्याच्यामुळे चालते हा सर दोन तारखेला पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र दाखल करायचं आहे आणि या संदर्भात नगरविकास सचिव साहेब आणि आरोग्य सचिव साहेब येऊन पाहणी करतील अशी अपेक्षा आहे. वारंवार पाहणी केल्यानंतर एकच विषय इथं लक्षात येतो आहे की हॉस्पिटलमधील सर्व सेवावर भयंकर लोड आहे. जे डॉक्टर्स आहे स्पेशलिस्ट ते तपासणीचे पेशंटची संख्या पाहता येईल ते काही डॉक्टर्सनी 200 पेशंटपासून कमीत कमी 70 पेशंटपर्यंत तपासण्या केलेल्या आहेत. 70-80-90 डॉक्टर पेशंटनीच्या तपासण्या एक एक डॉक्टरनी करणे अर्ध्या दिवसात हे म्हणजे जास्तच लोड आहे त्यांच्यावर. त्याचप्रमाणे बेडची संख्या ही काही ठिकाणी अपुरी आहे तर रिक्त पदांची भरती करणे आणि काही बेडची संख्या वाढवणे आणखी कदाचित 100-200 बेड्स जर वाढवून हे हॉस्पिटल अद्ययावत केलं तर इथला प्रश्न सुटायला मदत होईल. मनपा रुग्णालय आहेत दोन, परंतु मी खरं पाहिलं त्यांची बेडची संख्या फारच कमी आहे. 30 आणि 5 तर एवढे आणि नक्कीच थोड्या प्रमाणात प्रश्न सुटायला मदत होईल. परंतु त्यांचं मुख्य काम आहे ते रिक्त पदं भरल्यानंतर जे ओव्हरऑल आरोग्य सिस्टीम जी महापालिका क्षेत्रामध्ये राबवलं पाहिजे ती प्रभावीरित्या राबवली जाऊ शकेल आणि बेडची संख्या यामुळं फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. हो हो शूज काढून यावर डिलिव्हरीच्या वेळेस नात्याला इंजेक्शन दिलं जाते, गोळी दिली जाते. आपण सांगितलं जाहिरात देऊन बघूया आपण काही.